विद्यार्थी मित्रांनो, क्रम या घटकातील आकृती या उपघटकाविषयी प्रश्न बघूया। प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृती आपल्या समोर दिलेले आहे, तर अशा प्रकारच्या उपघटकामध्ये प्रश्नात तीन आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते। मग अशा प्रश्नांमध्ये आपल्याला पहिल्या दिलेल्या तीन आकृतींमध्ये क्रमाक्रमाने होणारे बदल लक्षात घेऊन चौथी आकृती कशा प्रकारची असेल ते करायचे असते। मग यांच्यामध्ये पहिल्या तीन आकृतींमध्ये होणारा जो बदल आहे, तर त्या बदलांचे काही ठराविक संकेत असतात, ते आपण लक्षात घेतले पाहिजे। जसे ह्या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर त्रिकोण आणि वर्तुळ यांची जागा जी आहे, तर ती जागा प्रत्येक वेळेस बदलते। मग आपल्याला एक संकेत मिळालं की त्रिकोण आणि वर्तुळ यांच्या जागांविषयी। मग आता आपल्याला फक्त बघावं लागेल की ही जागा नेमकी कोणत्या क्रमाने बदलते। तर बघा, त्रिकोण ह्या पहिल्या आकृतीमध्ये ह्या ठिकाणी होता, दुसऱ्या आकृतीमध्ये तो ह्या ठिकाणी आलाय, याचाच अर्थ पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये तो ह्या ठिकाणी आलाय। म्हणजे त्रिकोण जो आहे, तर तो एक एक घर घटीवत म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने त्रिकोण हा एक एक घर पुढे सरकतोय। मग त्यानुसार चौथ्या आकृतीमध्ये त्रिकोणाची जागा कोठे असेल, तर त्याकरता एक आकृती काढूयात आपण। आता साहजिक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की त्रिकोण जो आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये त्रिकोणाची जागा ही ह्या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे आता वर्तुळाविषयी बघूया, तर वर्तुळ जो आहे तो पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो ह्या घरामध्ये आलाय, तिसऱ्या आकृतीमध्ये तो ह्या घरामध्ये आलाय। तर वर्तुळ सुद्धा एक एक घर प्रति घटीवर म्हणजे घड्याच्या काट्याच्या उलटे दिशेने अँटी क्लॉकवाईज दिशेने एक एक घर सरकतोय। म्हणजेच चौथीची आकृती येणार, तर त्या चौथ्या आकृतीमध्ये वर्तुळाची जी जागा आहे, तर ती जागा पुन्हा तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण केलं तर चौथ्या आकृतीमध्ये ती जागा एक घर प्रति घटीवर म्हणजे या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चौथी जी आकृती मिळणार आहे, तर ती अशा प्रकारे वर्तुळ आणि त्रिकोण हे दोन्ही आपल्याला ह्या घरामध्ये पाहिजे। मग त्याकरता आपण आता उत्तर आकृत्यांचे निरीक्षण करूयात आणि उत्तर आकृत्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ यांची जागा बघा। तर आपल्याला लक्षात येईल पर्याय क्रमांक तीन जो आहे, तर पर्याय क्रमांक तीन मध्ये त्रिकोण आणि वर्तुळ यांची जागा योग्य घरामध्ये आहे। म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे, म्हणून आपण उत्तरामध्ये तीन ह्या पर्यायाला रंगवणार आहोत।